दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचा पाठिंबा असून केंद्र सरकारने दिल्ली, पंजाब, हरियाणा व उत्तर प्रदेशाच्या शेतकऱ्यांवर गेल्या 5 दिवसांपासून लाठीचार्ज, अश्रूधूर तसेच थंडीच्या कडाक्यात पाण्याचा मारा करून शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण देशात हमीभाव कायदा संसदेत पास करण्यासाठी व स्वामीनाथन आयोग मंजूर करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाने प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा प्रमुख शरद शिंदे व उपजिल्हा प्रमुख संतोष गायधनी यांच्या नेतृत्वाखाली 3 डिसेंबर 2020 रोजी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत उपोषण सुरू केले आहे, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा प्रमुख शरद शिंदे यांनी दिली. आदरणीय बच्चूभाऊ कडू राज्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात उपोषणास सुरुवात केली. संदर्भ पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात असतील, काही महाराष्ट्रातील शेतकरी असतील, हे सगळे दिल्लीला कूच करून थांबले आणि त्यांच्यावरती अमानुष लाठीचार्ज झाला आहे. त्या लोकांवरती एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये पाण्याचा भंडीमार केला जातो की केंद्र सरकारने दडपशाहीचं राजकारण जे करतं आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे आणि आज आम्ही उपोषणाला बसलो. कदाचित आम्ही पण उद्याकडं दिल्लीकडं डेरे दाखल होऊ आणि बच्चूभाऊंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन यशस्वीपणे पार पाडू, कारण केंद्राने जे जी आर आणले ते शेतकरी विरोधात असून ते फक्त आणि फक्त व्यापारी वर्गाला खुश ठेवण्याकरता जे जी आर काढले ते तात्काळ रद्द करावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतकऱ्यांना हमीभावाचा कायदा आणावा, याच्याकरता आम्ही आज आंदोलनाला बसलो आहे. हे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनापासून बाजूला हटणार नाही, असं थांबतो. जय जाऊ जय शिवराय. नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हे उपोषण सुरू असून सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी उपोषण केले जात असल्याची माहिती यावेळी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. 9 न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक रोड.